तर इकडे उत्तर मुंबईसाठी काँग्रेस आज उमेदवाराची घोषणा करण्याची शक्यता आहे. काळू बुधालिया किंवा भूषण पाटलांचं नाव घोषित होण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते. उत्तर मुंबईसाठी महायुतीकडून पियुष गोयल यांचं नाव निश्चित झालेलं आहे. त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. पियुष गोयल आज आपला उमेदवारी अर्ज देखील भरतायत. मात्र ही जागा आता काँग्रेसला गेलेली आहे. काँग्रेसकडून अजूनही शिक्कामोर्तब झालेला नाही. आज नाव घोषित होऊ शकतं अशी माहिती मिळते. उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. वर्षा गायकवाड शक्ती प्रदर्शन करत आपला अर्ज दाखल करणार आहेत. दरी आणि या जबाबदारीमध्ये काम करताना लोकांच्या ज्या अपेक्षा त्याला पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी मी माझ्या दृष्टिकोनातून प्रयत्न करेन. आणि मी सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते की ज्या तऱ्हेने मी आता फिरते, लोक मला ज्या तऱ्हेने आपला आशीर्वाद देतात, त्याबद्दल मनापासून मी सगळ्यांचे आशीर्वाद व्यक्त करते. लोकसभेच्या निवडणुकीला तुम्ही सामोरं जात आहे, मात्र सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काँग्रेसमध्ये सगळं आलबेल आहे का? मुंबई काँग्रेसमधले काही नेते